आणि कोल्हापूरमधील महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस आहे त्यामुळे आज स्पर्धेला ब्रुजभूषण सिंग हजेरी लावतील मात्र कोल्हापुरातील विविध संघटनांच्या महिला सिंग यांचा विरोध दर्शवणार आहेत बृजभूषण सिंग यांच्यावरती खेळाडूंचा लैंगिक अत्याचार आणि शोषण केल्याचा आरोप आहे त्यामुळे अशा व्यक्तीला कुस्तीच्या पंढरीमध्ये दे येऊ देणार नाही ही भूमिका महिलांनी घेतल्याचं दिसतंय विजय केसरकर आपल्यासोबत आहेत विजय कोल्हापुरातल्या महिला ब्रुजभूषण सिंग यांचा विरोध नेमका कसा करणार आहे काय भूमिका आहे त्यांची ज्ञानदा अगदी बरोबर आहे कारण एकीकडे ब्रिजभूषण सिंग यांच्याविरोधात दिल्लीमध्ये आंदोलन सुरू आहे आणि दुसरीकडे कोल्हापूरमध्ये जी कुस्तीची पंढरी आहे या कुस्तीच्या पंढरीमध्ये ब्रिजभूषण सिंग यांना विरोध केलेला आहे कारण आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्र महिला महाराष्ट्र केसरीची स्पर्धा खासबागमध्ये सुरू आहे आणि याच्या आजच्या शेवटच्या दिवशी हे ये खासदार येणार आहेत अशा पद्धतीची माहिती सांगण्यात येते मात्र ते या ठिकाणी येऊ नये याच्यासाठी सगळ्या महिलांनी कोल्हापुरातील विविध सामाजिक संघटना आहेत त्यांनी विरोध दर्शवलेला आहे मला सांगा ताई नेमका विरोध काय आहे आणि ते आले तर तुमची भूमिका काय राहणार आहे आम्ही आमचा विरोध याच्यासाठी आहे की आम्ही कुठल्याही पक्षाचं किंवा कुठल्याही पक्षाचे द्वेषीय वगैरे नाही आहोत पण ज्या तारा राणीनं औरंगजेबासारख्या माणसाला झेरीस आणलं त्या तारा राणीच्या कोल्हापूर संस्थानात राजर्षी शाहू छत्रपतींनी सर्वार्थानं विकासाच्या भूमिका घेऊन मानवतावाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला अशा पुरोगामी विचाराच्या राजाच्या आणि ज्या आणि ते खासबाग मैदान मांडलं जिथं खेळाडू तयार केले पाहिजेत तिथं समृद्ध व्यक्तिमत्व निर्माण झाले पाहिजेत अशा व्यक्ती निर्माण जर एक जे खासबाग मैदान आहे अशा ठिकाणी ज्या व्यक्तीवर ब्रिजमोहन सिंह जे खासदार आहेत ज्यांच्यावरती बलात्काराचा ते आले तर तुम्ही नेमकं काय करता आम्ही निषेध करणार आहोत आणि ते जास्तीत जास्त येणार नाहीत यासाठी आम्ही कोल्हापुरातल्या सगळ्या लोकांना म्हणजे अगदी राजू क्षीरसागरांच्या घरी पण मी फोन करून सांगितलं की हे तुम्ही थांबवलं पाहिजे आणि हे तुमच्यासाठी शो अशोभनीय आहे तुम्हाला पोलीस त्या ठिकाणी गेले तर अडवू शकतात पोलिसांनी जरी अडवलं तरी ते त्यांचं काम करतील पण आम्हाला आमचं काम करावंच लागल कारण ही शाहूंची भूमी आहे आणि पुरोगामी पुरोगामी आपण म्हणत आलेलो आहे आणि ज्या आयोजक पाहुण्या आहेत ते त्या आलेल्या त्या त्यांना काही शाहूंचा इतिहास एकतर माहीत नसावा अर्ध्या हळकुंड आणि पिवळ्या आहेत आणि त्यांना वरून जो आदेश आहे त्याचं ते पालन करत आहेत ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी कोल्हापुरात येऊन काहीही करावं आणि आपली मनमानी चालवावी मी निदर्शनं करणार आहात ते आले तर नक्की करणार आहे कारण पुरोगामी महाराष्ट्राचा पडदा फाडणार असं ह्या लोकांचं कोल्हापूरचा असं या लोकांचं म्हणणं आहे पण मला वाटते परत एकदा मनोवादी प्रवृत्ती डोकंवर काढते की काय कारण देशाचं भवितव्य ज्या महिला घड गड़, घडवतायत त्या महिलांच्यावर अत्याचार करणारा महा हा महाभयंकर नराधम आणि हा कोल्हापुरात येतोय हा कोल्हापूरसाठी एक काळिंबा फासणारीच गोष्ट आहे बघितलं ज्ञानदा की या सगळ्या ज्या सामाजिक विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कोणत्याही हो, हो। परिस्थितीमध्ये या ठिकाणी यांना जाणार नाही कारण त्यांच्यावरती आरोप आहेत आणि जे कुस्तीला ज्या महिला आल्यात त्यांना देखील आवाहन केले की त्यांच्या हस्ते तुम्ही पुरस्कार आहे तो स्वीकारू नका ज्ञानदा आक्रमक भूमिका ब्रुजभूषण सिंग यांच्या विरोधात कोल्हापुरात पाहायला मिळते धन्यवाद विजय या माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट